पनवेल महानगरपालिका सर्व स्तरावर आगेकूच करत आहे. खांदा कॉलनीमधील माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन, खारघरमधील सामाजिक सभागृहामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध कार्यक्रम थाटामाटात साजरे करता येणार आहे. याचबरोबर महापालिका हद्दीतील 8 किलोमीटरच्या नाल्यांचे सौंदर्यीकरण, तसेच मागील आठवड्यात झालेल्या 2 भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कामांचा विकास करून महापालिका सर्वसमावेशक सुविधा देत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा मंगळवारी सकाळी संपन्न झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक हरेश केणी, विकास खरत, एकनाथ गायकवाड, प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, अभिमन्यू पाटील, आरती नवघरे, नरेश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते ब्रिजेश पाटील, खारघर शहराध्यक्ष नगरसेवक प्रवीण पाटील, गुरुनाथ गायकर, उपायुक्त कैलास गावडे, डॉक्टर वैभव विधाते, शहर अभियंता संजय कटेकर, कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे, उपअभियंता राजेश कर्डिले, अनिल कोकरे यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. खारघर मध्ये लोकनेते भीमा पाटील साहेबांच्या नावानं आज महापालिका असाच एक बहुउद्देशीय हॉल बांधतो. हे विनोदाजी आपण म्हणाल्याप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या नावानं ते सगळे हॉल होत आहेत. कळंबोलीमध्ये होतील, कामोटामध्ये होतील, नवीन पनवेलमध्ये होतील. आपल्या परिसराचे लोकनेते भीमा पाटील साहेब, की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानत होते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानत होते, त्यांच्या नावाचंही एक केंद्र आज खारघरमध्ये सुरू होते. खऱ्या अर्थानं पनवेल महापालिका आता काट टाकत चाललेली आहे. आपल्याला पाहायला मिळालं, आरोग्याच्या सुविधा हातात घेतल्या महापालिकेनं. आपण रस्त्यांपासून सगळ्या सुविधा हातात घेतल्या. आता रस्त्यांची पावसाळ्यामध्ये काही अंशी दुरावस्था झालेली आहे, तर महापालिकेनं त्या संदर्भामध्ये तयारी केल्याचं मला आपले मुख्य अभियंता संजय कटेकर यांनी सांगितलं, की आम्ही तयारी पूर्ण केली आहे. पावसानं 2 दिवस थांबावं, पाऊस 2 दिवस थांबता थांबता आपला आता दसराही लोटून चालला. पण डांबराचं काम करायचं असलं तर त्याला पूर्ण कोरडा थाक असा रस्ता आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश उरलेला नाही असंच बनवावं लागतं. त्यामुळे त्यांचा नाईलाज आहे. पण आज जशी आपल्याकडे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, तशी आपल्या परिसरामध्ये कोकणामध्ये सर्वत्र ती झालेली आहे. अर्थात सर्वत्र झाली म्हणून इथं व्हावी असा काही आपण खुलासा करणार नाही कशाचा. पण आपल्या परिसरामध्ये तांबरी रस्ते कोकणामध्ये टिकणार नाही, त्यामुळे आता मोठे रस्ते याच्या पुढच्या कालावधीमध्ये ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काँक्रीटचे झाले पाहिजेत, यासाठीचा आग्रह ते पनवेल महापालिकेकडे धरलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या कामाला देखील सुरुवात व्हावी. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. ते रस्त्याचा खोल खाली अभ्यास करून त्यांनी आपल्या देशाची राज्य बनवलेली. पण आपण एवढ्या आज समाधाने म्हटलं पाहिजे, आपल्याला आपल्याला भाग्यशाली म्हटलं पाहिजे की आपल्याला त्यांच्या पत्नीच्या नावानं सुसज्ज असं एक कार्यालय आपल्याला इथं भेटत आहे. 14 कोटी खर्च करून हे कार्यालय आपल्याला भेटत आहे. मग त्याच्यात अभ्यासिकेचा विषय आपल्या माध्यमातून ऐकला, काही छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, काही लग्नाचे काय समारंभ होऊ शकतात. जशी आयोजकांनी आज सर्व कार्यकर्त्यांची स्वागताची जशी तयारी केली, तशी आयोजकांना माझी विनंती राहील की आपण ही वास्तू बांधल्यानंतर ती वास्तूही तशी स्वच्छ सुंदर राहण्याची जबाबदारी सुद्धा आता आपण घ्यावी, तर खऱ्या अर्थानं आपण त्यांना न्याय दिला. असो कारण खाटोपालीमध्ये एक समाजवादी होता, तो समाजवादी खासदार स्वतंत्रवर्ती होता आणि तो समाजवादी सरकारी विकल्याने तिथे गरीब आहेत. खांबाबाईंचे मध्यमार्गी लोक आहेत, गरीब लोक आहेत. ती तेव्हा कार्यक्रम घेण्यासाठी म्हणजे त्यांचे लग्न समारंभ कुठले कार्यक्रम घेण्यासाठी कुठेही जागा नव्हती. जे हॉल आहेत त्यांचे 1 लाख रुपये ते घेतात आणि त्यांच्याकडे 1 रुपये सुद्धा कमी करत आहेत. त्यामुळे कार्यक्रम घेण्यासाठी अशी व्यवस्था नव्हती. आणि ही आमच्या राज्य आमदार आमदार साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून हा संप्रदायपणे आमचा पूर्ण झाला. समाजाचं आम्ही बहुमतच देतो, समाजाचं बहुमतन आम्ही गुन्हेगार जे बापूर बंधक आणि सर्वत्र तिथेशी नगरसेवक असल्यामध्ये असल्या कारणाने बापानगर बापानगरमध्ये आम्ही हा विषय अंदर समजून
आमदार साहेब कोणत्या परिषदेत जर आम्ही घेतला आणि ते खरोखर याला होकार देऊ की सर्व जागे जागा नेती सर्व या गोष्टीचं सर्व उपलब्ध झालं आणि आज त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन होते 18 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि आपल्या सर्व खात्यापर्यंत सर्व आपलं जे आपल्या सभापतीचं जे काम आहे कार्यक्रम आहे हे कार्यक्रम आपण इथे सर्व इथे राबवू शकतो चांगल्या पद्धतीने याच्यासाठी आमदार साहेबांचा चांगलं बोलण्याचं सहकार्य आपल्याला भेटलं. जो निधी आहे तो निधी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेलला आहे तसंच नवीन पनवेल खांदा कॉलनी कळंबोली कामोटे आणि खारघर अशा 5 ज्या सिडकोच्या कॉलनी आहेत त्या सगळ्या कॉलनीमध्ये अशा विविध प्रकारच्या राष्ट्रीय महापुरुषांच्या नावाने त्या ठिकाणी भवन उभारून तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी फायदा होईल अशा पद्धतीतलं नियोजन करून ठेवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे. भविष्यामध्ये नवीन पनवेल खांदा कॉलनी कळंबोली आणि कामोटे या ठिकाणी देखील अशाच पद्धतीतली विविध अशा राष्ट्रीय महापुरुषांच्या नावे असे सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे. मला अभिमान वाटतो की अशी संकल्पना निर्माण माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या विचारातून आली आणि याचा फायदा त्या त्या ठिकाणच्या सगळ्या अभ्यास करणाऱ्या अभ्यासिका धारकांना वेगवेगळ्या समाजाला त्या ठिकाणी होणार आहे आणि याचा खरोखर अभिमान आपल्याला सगळ्यांना वाटला पाहिजे.